प्राप्त 294 करोना अहवाल निगेटिव्ह तर 52 पॉझिटिव्ह, 53 रुग्णांची करोनावर मात। प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालापैकी एकूण 346 अहवाल प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 294 अहवाल करोना निगेटिव्ह असून 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे। प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 32 अहवालांचा समावेश आहे। निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 52 तर रॅपिड टेस्टमधील 242 अहवालांचा समावेश आहे। अशा प्रकारे 294 अहवाल निगेटिव्ह आहेत। तसेच आजपर्यंत 10,262 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत। त्याचप्रमाणे आजपर्यंत 940 करोनाबाधित रुग्ण करोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली। अशा प्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 940 आहे। आज रोजी 123 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत। आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 10,262 आहेत। जिल्ह्यात आज अखेर एकूण 1,539 करोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 940 करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 569 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तसेच आजपर्यंत 30 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।